21 जुलैला बघा रविवार आहे, बऱ्याचशा लोकांना त्या दिवशी सुट्टी असते, तर त्यामुळे ताईंनो दादांनो सगळ्यांना सांगते विनंती करून हा दिवस वाया न जाऊ देता ह्या दिवसाचा फायदा करून घ्या. कारण आत्ता जर तुम्ही स्वामींना गुरुपद दिलं तर त्यानंतर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी आपलं रक्षण करतात. म्हणून न विसरता आपण बघा दुःख आल्यावर संकट आल्यावर देवाकडे धावतो, त्यासाठी आधीच आपल्याभोवती असं संरक्षण कवच तयार करा की जेणेकरून आपल्यावर दुःख संकट येणार नाही. रविवारी 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा संपूर्ण दिवस आपल्याला कसा साजरा करायचा, स्वामींची कोणती सेवा करायची, यासोबतच ज्या महिलांनी 11-21 दिवसाचं सेवा किंवा पारायण सुरू केले तर त्याचं उद्यापन कसं करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप आनंदाचा असतो. या दिवशी अगदी केंद्रामध्ये तुम्ही बघाल तर दिवाळीसारखं वातावरण असतं. म्हणून गुरुपौर्णिमा बघा तुमच्या इथे जवळपास केंद्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, केंद्र नसेल तर घरीच तुम्ही स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यासमोर बसून तुम्ही गुरुपद जे आहे ते घेऊ शकतात. गुरुपद कसं घ्यायचं आहे याबद्दलचं माहिती जी आहे मी ऑलरेडी शेअर केली, पण तरी पण मी आज तुम्हाला एकदा परत सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे, तर हे पण मी सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी अर्थात पौर्णिमा आहे तर पौर्णिमेचा सत्यनारायण पण तुम्हाला रविवारी संध्याकाळी करायचा आहे. आणि या वर्षीची गुरुपौर्णिमा बघा रविवारी आलेली तर त्यामुळे बऱ्याचशा ताईंना महिलांना आणि दादांना याचा फायदा करून घेता येईल. कारण ऑफिसला सुट्टी असते, काहींना शनिवारी असते, काहींना रविवारी असते. तर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा आपल्याला, आपण नेहमी माणूस आहे ना, आपल्याला दुःख नको असतात आयुष्यामध्ये, सुख आहे ते भरभरून पाहिजे असतं. म्हणून जर दुःख पाहिजे नसेल ना तर या गुरुपौर्णिमेला स्वामींकडून गुरुपद घ्या. आणि जेव्हा तुम्ही स्वामींकडून गुरुपद घ्याल तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्या दिवसापासून फक्त गुरुपद घेतला आणि झालं असं नाही आहे. तर पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. जवळ कुठे स्वामींचा मठ असेल, स्वामींचं केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर नक्की जा, तिथे जा, दर्शन घ्या. आणि बघा सगळ्या अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे. सगळ्यात पहिले गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे. रविवार असेल तरी पण आपल्याला लवकर उठायचं आहे. नित्यकर्म आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर छान पहिले महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो नसेल तर एक छोटा 5 रुपयाचा का फोटो तुमच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. तर स्वामींचा फोटो नसेल तर या दिवशी तुम्ही स्थापित करा देवघरामध्ये, तुम्ही हा फोटो जो आहे तिथे ठेवा. हळद कुंकू अक्षता अर्पण करा, स्वच्छ पहिले तो पुसून घ्या, मग फोटो ठेवून तुम्ही त्याला अष्टगंध हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि त्यानंतर फोटोला मुजरा करा. आणि देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे. आपण जसं रोज देवपूजा करतो तसं तुम्हाला देवपूजा करायची आहे. आणि मी सांगितलं होतं की या दिवशी स्वामींसाठी आपण पूजा, मी बघा सोबतच तुम्हाला इमेज पण शेअर करते की अशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही 11 वेळेस श्री स्वामी समर्थ पाण्याने, परत 11 वेळेस पंचामृताने, परत 11 वेळेस पाण्याने, यावेळेस तुम्ही तारक मंत्र लावा, स्वामींची मानस पूजा लावा, स्वामींच्या आरत्या लावा, काहीही लावा, पण स्वामींचा अभिषेक करायचाच आहे. अभिषेक केल्यानंतर तुम्हाला मूर्ती जी आहे ती तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे. यासोबतच तुम्हाला या दिवशी जे काही तुमच्या घरामध्ये ग्रंथ आहे, बघा नित्यसेवेचं पुस्तक असेल, स्वामीचरित्र, सारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, त्याच्यानंतर गुरुचरित्राचं जे पारायण आपण करतो, तर तो ग्रंथ, जे कुठले ग्रंथ आहे देवांचे, तर ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहे. आणि बघा सकाळी तुम्ही अशी पूजा मांडल्यानंतर तुम्ही पाटावर किंवा तुमच्या देवाराच्या इथे सुद्धा करू शकता. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला बघा त्या फोटोला, त्या वस्तूंना, सगळ्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे. तर गुरुपद पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं घ्यायचं आहे. आणि हं, त्याआधी आपल्याला पौर्णिमा आहे तर मुख्य दरवाजा स्वच्छ करा, त्याच्यावर गोमूत्र शिंपडा, उंबरठ्यावर स्वस्तिक काढा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. हे झालंच पाहिजे, प्रत्येक पौर्णिमेला हे झालं पाहिजे. आणि बघा जिथे जवळपास केंद्र आहे त्या सगळ्यांना माहिती की केंद्रामध्ये गुरुपद घेण्याचं जी पद्धत आहे ती तिथे क्रिया केली जाते, तर तिथे पण तुम्ही करू शकतात. किंवा घरी मी तुम्हाला सांगते, आपण देवपूजा झाल्यानंतर, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखवते तसं, पूजा मांडल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी
दिवा अगरबत्ती लावा आणि त्याच्यानंतर बघा ह्या पूजेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची पण स्थापना करायची, महाराजांच्या उजव्या बाजूला, महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजे आपली डावी बाजू येते तिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. मग आपल्याला स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करायची आहे, अभिषेक सांगितला आहे तसं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगते ती सेवा करायची एक किंवा 16 वेळेस. ज्या ज्या गोष्टी मी सांगते त्या एक तर तुम्ही एक वेळेस, तुम्हाला वेळ जास्त असेल तर 16 वेळेस केलं तर अतिउत्तम. तर एक वेळेस पुरुष उक्त, एक वेळेस स्त्री सुक्त, त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र, त्यानंतर स्वामींची मानस पूजा, ह्या गोष्टी ज्या आहे ह्या तुम्हाला या दिवशी म्हणायच्याच आहे. आणि नामजप, काही नाही जमलं तर नामजप तर नक्कीच करायचं आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे, त्यांना छान वस्त्र मुकुट, जेवढं तुम्हाला छान सजावट करता येईल तेवढं तुम्ही करा. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की मी कशी पूजा केलेली आहे. ग्रंथांची, सगळ्या ग्रंथांची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. आणि बघा, सकाळी तुम्ही अगदी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल, त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. तुळशीच्या पानाचं देठ जे आहे ते महाराजांकडे, देवांकडे आलं पाहिजे असा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर साखरेची वाटी ठेवून आपल्याला पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी मात्र तुम्ही वरण भात भाजीपोळी जो तुम्ही नैवेद्य केला असेल तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. कळालं? महाराजांची आरती म्हणा आणि नंतर तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे. तर गुरुपद घेताना अगदी सोपं मी तुम्हाला सांगितलं आहे, महाराजांच्या समोर बसून आपल्याला हातामध्ये नारळ घ्यायचा आहे, नारळाची शेंडी महाराजांकडे आली पाहिजे. ठीक आहे, नारळाला वरती शेंडी असते, नारळाची शेंडी महाराजांकडे आली पाहिजे. त्याच्यासोबत तुम्हाला खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, अशा प्रकारे हातात धरायचं आहे. आणि तुम्ही हे केंद्रात पण करू शकतात, घरी पण करू शकतात. केंद्र असेल तर नक्की केंद्रामध्येच करा. आणि हे सगळं करताना तुम्हाला बघा दिवा अगरबत्ती लावलेली पाहिजे. ठीक आहे, नारळ घ्यायचं आहे, नारळावर लाल गुलाबाचं फूल ठेवा किंवा चाफ्याचं फूल ठेवा ते पण चालेल, आणि खडीसाखर. आणि त्याच्यानंतर स्वामींकडे तुम्हाला अगदी मनापासून सांगायचं आहे की स्वामी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचे शिष्य आहे, आजपासून तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावर मी चालेल, मी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करेल, तुमची सेवा करण्याची संधी मला अवश्य द्या आणि तुमची सेवा जी आहे ती माझ्याकडून करून घ्या. स्वामींसमोर असं बसून तुम्हाला अगदी मनापासून जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. यासोबतच महाराजांना सांगा की माझ्या चांगल्या आणि वाईट दोघी काळामध्ये माझी साथ कधीही सोडू नका, मी पण तुम्हाला माझ्या चांगल्या आणि वाईट काळामध्ये कधीही सोडणार नाही, रोज माझ्याकडून सेवा करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी मंत्र देते, हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सोबत जो मंत्र देते, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पाददोकम तीर्थ जठरे धारायाम्यहम शिरसाठ धारायाम्यहम, नंतर हे पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे. असं हे गुरुपद तुम्हाला घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला बघा या दिवसापासून स्वामी तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचे शिष्य आहे, हे आपल्या डोक्यात नेहमी ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी पण तुम्ही बघा, एका साईडला तुम्ही स्वामींचं गुरुपद घेत आहे, दुसऱ्या साईडला तुमची वागणूक अतिशय घाणेरडी, तुम्ही लोकांना फसवतात, खोटं बोलतात, त्यांची फसवणूक करतात, त्यानंतर लोकांकडून फसवून तुम्ही काही गोष्टी करतात, पैसे घेतात वगैरे, असं व्हायला नको, नाही तर याची शिक्षा तुम्हाला मिळेल. तुम्ही गुरुपद घ्या किंवा नका घेऊ, कुठे तरी या गोष्टीचं आप तुम्हाला जे पाप आहे, हे जे तुम्ही पाप करताय त्याचं तुम्हाला जी भर आहे ती तुम्हाला आत्ताच भरून काढावी लागेल. तुम्हाला वाईट गोष्टीसुद्धा त्यांचं जे फळ आहे ते तुम्हाला आत्ताच मिळेल. म्हणून बघा, कधी पण वाईट काही गोष्टी करू नका. मग तुम्ही एका साईडला सेवा करताना असं वागता हे अगदी चुकीचं आहे. म्हणून बघा, तुम्ही अगदी छोटीशी सेवा करा, मनापासून करा, भोळ्या भाबड्या मनाने करा, कधी कोणाचं मन दुखवू नका. अतिशय महत्त्वाचा पर्वाचा दिवस आहे, तुम्ही नक्की साजरी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 11-21 दिवसाचं ज्यांचं पारायण चालू आहे तर त्यांनी शेवटच्या दिवशीसुद्धा सांगितल्याप्रमाणेच सेवा करायची आहे. आणि पारायण उद्यापन जे आहे अगदी सोपं आहे, फार काहीही नाही करायचं आहे. सेवा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जे जेवण झाले तुम्ही दुपारी करा, दुपारच्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळीसुद्धा चालेल. असं काही नाही की दुपारीच झालं पाहिजे की संध्याकाळी, पण संध्याकाळी खूप उशीर करू नका, 7 आणि दुपारी तुम्ही शक्यतो 12 आधी. ठीक आहे, तर तुम्हाला वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तोच नैवेद्य जो आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे आणि महाराजांना मनापासून जे काही मनामध्ये आहे ते तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे. तर असं अगदी सोपं पारायण आहे की स्वामी मी ही सेवा केली, मला अतिशय छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं आणि स्वामींना आभार मानायचे आहे की स्वामींनी ही सेवा आपल्याकडून करून घेतली. 11-21 दिवसाची जी काही सेवा आहे, क्षमा प्रार्थना नक्की मागायची आहे की स्वामी ही जी सेवा मी केली, मी अतिशय भोळ्या साध्या भोळ्या मनाने केलेली आहे, यामध्ये माझ्याकडून कळत नकळतपणे काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी, कारण आपण माणूस आहे, आपल्याकडून काहीतरी चुका होत असतात. म्हणून क्षमा प्रार्थना नक्की प्रत्येक पूजेनंतर तुम्हाला मागायची असते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान करा.
जमेल ते यथाशक्तीने 1 रुपयाचं 2 रुपयाचं 5 रुपयाचं काहीही दान करा. अन्न, वस्त्र, निवारा. निवारा म्हणजे तुम्ही छत्री वगैरे अशा गोष्टीसुद्धा देऊ शकता. पावसाळा आहे, तुम्ही कोणाला गरिबांना ताडपत्री द्या जेणेकरून ते त्याचं घर बनवू शकतील. अन्न देऊ शकतात, वस्त्र तुम्ही, वस्त्र फाटलेले वगैरे देऊ नका, वापरण्यायोग्य तुम्ही वस्त्र द्या, चप्पल द्या. पण गरजूंना दान नक्की करा, दान गरजूंनाच करा, म्हणजे ते सत्पात्री दान म्हटलं जातं. उगाचच गरज नाही त्याला दान केलं त्याला काही अर्थ नाही आहे. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. खूप सोप्या आहे. बघा, यासाठी आपल्याला काही स्पेशल टाईम द्यायचा नाही, अगदीच आपण चालू चालू करू शकू. पण स्वामींचं गुरुपद नक्की घ्या. बघा, गुरुपद जर तुम्ही घेतलं ना, वर्षभर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत संरक्षण कवच तुमच्या भोवती तयार होईल. हातामध्ये तुम्ही स्वामींसमोर बसून हे गुरुपद घेतल्यानंतर एक लाल कलरचा धागा, महिलांनी डाव्या हातामध्ये, पुरुषांनी उजव्या हातामध्ये धागा बांधायचा आहे. आणि बघा, तो धागा आपल्याला लक्षात आणून देतो की आपण स्वामींचं गुरुपद घेतलेलं आहे. आणि मग काही वाईट गोष्टी वगैरे ज्या आहे त्या आपल्याकडून घडत नाही, हे पण त्याचं एक कारण आहे. आणि तो धागा म्हणजे आपलं एक संरक्षण कवच असतं. आपले स्वामी नेहमी आपलं संरक्षण करत असतात. परत पुढच्या गुरुपौर्णिमेला तुम्हाला असंच करायचं आहे, असं दरवर्षी करत जा. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती होती ही, मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.